भाजप से नेते आणि आमदार आशिष शिराळे ज्या पद्धतीने आज पाण्यामध्ये गेल्या पोलीस स्टेशनला जाऊन लागणारे पोलीस स्टेशनमध्ये प्रश्न उपस्थित केले कारवाईची मागणी केली त्याची मागणी त्यांना काय म्हणा तुम्ही स्पष्ट केलं स्वतःला वाघ आणि आम्हीच वाघाची डरकाळी काढू म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना डोळ्यात अंजन घालण्याचं काम चित्रादय वाघने केलं आणि मग जर खरे वाघ असाल तर चित्रादय वाघांसारखे वागा केवळ शेळ्या मेंढ्यासारखे वागू नका या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींच्या सुरक्षा इज्जत आबरू त्यांच्या आत्महत्येभोवती निर्माण झालेला संशयाचं वलय याच्यातून त्यांच्या इज्जत आबरूची रक्षा करायची असेल तर वाघासारखे खरंच वागा नाहीतर स्वतःच्या पक्षाचा एम्ब्लेम ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे की नाही प्रश्न निर्माण होतो।